नमस्कार, मी दीपक रेगे। गेले जवळजवळ 2 महिने आपल्याकडे सगळीकडे लॉकडाऊन डिक्लेअर झालेला आहे। आपण घरामध्येच बंदिस्त आहोत। सुरुवातीच्या काळात वाटलं की नेमकं आता काय करायचं या लॉकडाऊनच्या काळामध्ये, पोकळी निर्माण झाल्यासारखं झालं होतं। कारण लॉकडाऊनच्या आधी 2 नाटकं माझी, ब्लाइंड गेम आणि बायको धमाल मेवणी कमाल, ही 2 नाटकं जोरात प्रयोग सुरू होते। आणि तिसरं नाटक 14 मार्चला ओपन होणार होतं फिशपॉन्ड नावाचं, पण 12 मार्चला सगळी थिएटर बंद असा शासनाचा आदेशही आला। मग अचानक घरात बसल्यामुळे करायचं काय? घरी माझ्या भरपूर पुस्तकं आहेत, ती म्हटलं ती वाचनात आता वेळ जाईल। पण त्यातनंच एक आयडिया माझ्या डोक्यात आली आणि मग मी रोज संध्याकाळी 5 वाजता फेसबुकवर लाईव्ह यायला लागलो आणि रोज एक कथा सगळ्या रसिकांना, माझ्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना ऐकवायला लागलो। पण यामुळे माझा वेळ मात्र चांगला जात होता, कारण उद्या काय वाचायचंय किंवा काय वाचणार आहे हे मी आज रात्रीच सगळ्यांना व्हॉट्सअपवरनं कळवायचो। आणि मग त्यासाठी मला आज सकाळी किमान 2 ते 3 कथासंग्रह वाचायला लागायचे। त्यातली कुठली कथा उद्या वाचायची आहे ती निवडायला लागायची, मग त्या पात्रांना कुठले आवाज द्यायचे हे ठरवायला लागायचं। त्यामुळे 5-7 तास माझे बऱ्यापैकी चांगले जात होते आणि जवळजवळ 35-33 मी कथा लोकांना वाचून दाखवल्या। मग अजून एक माझी इच्छा होती की एक छंद मला जोपासायचा होता, तो म्हणजे फोटोशॉप शिकण्याचा। मग मी ऑनलाईन फोटोशॉपचा क्लास लावला आणि फोटोशॉपही शिकून घेतलं पूर्णपणे, की जेणेकरून इथनं पुढे तरी माझ्या एकपात्री प्रयोगाची जाहिरात माझी मीच तयार करून प्रसारित करू शकतो। आता ह्या फोटोशॉप शिकल्यानंतर पण प्रश्न आला की आता काय करायचं, तर मग मी कोरल ड्रॉ शिकायला लागलो आणि कोरल ड्रॉ आता शिकतोय मी, की जेणेकरून माझी तर जाहिरात नाही करीनच पण माझ्या मित्रपरिवाराच्याही जाहिराती करून द्यायला मला खूप आनंद मिळेल आणि एक साईड बिझनेसही माझा चालू होईल। अशा प्रकारे माझा हा लॉकडाऊनचा काळ मी माझ्या पुरता एक आनंदी आणि पॉझिटिव्हली घालवण्याचा प्रयत्न केला आणि तो माझ्या मते मी यशस्वी झालेलो आहे। तुम्ही असेच यशस्वी व्हा। फक्त आता एकच वाटतंय की या लॉकडाऊन नंतर जी आपण नाटकं इतकी वर्ष करतो आहोत, ही नाटकं लोकांसमोर कशी काय प्रेझेंट करायची हा एक प्रश्न आहे। त्या बाबतीत माझे जे सिनियर्स आहेत किंवा जी माझी ज्युनियर मुलं आहेत त्यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की आता हे नाटक जर आपण थिएटरला गर्दी नसेल करायची तर कुठल्या पद्धतीने आपण सादर करू शकतो याच्यावर विचार सुरू आहे। तुमचाही काही विचार असेल तर तोही आम्हाला कळवा। त्या पद्धतीने नाटक कसं सादर करायचं हे आपण सगळे मिळून ठरवूयात। धन्यवाद।